हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलंस. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ॲडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. मंत्री वडट्टीवारांचा पडळकरांच्यावर हल्ला बोल. पडळकर हे आत्ता उगवलेलं गवत. गोपीचंद पडळकर हे अज्ञानी बालक आहे, त्याला अजून काही कळत नाही. ते आत्ता उगवलेलं गवत आहे असा हल्ला बोल मंत्री विजय वडट्टीवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे. आजच गोपीचंद पडळकर यांनी शासनाची उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्स नेमावा आणि या उपसमितीचा शोध घ्यावा असा हल्ला बोल सरकारवरती चढवला होता. आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विचारायचं आहे की ओबीसी आणि भटके विमुक्तांनी आपलं नेमकं काय घोडं मारलंय. कारण आपलं मंत्रिमंडळ सरळ सरळ ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतंय. ओबीसींचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती 14 ऑक्टोबर 2020 रोजी नेमली आहे. या उपसमितीला एक वर्ष पूर्ण होत येतंय, तरी सुद्धा या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही किंवा साधी उपसमितीची एक बैठक सुद्धा घेतली नाही. आपण ही उपसमिती स्थापन केल्यापासून ही समिती अदृश्य झालेली आहे असा प्रश्न ओबीसींच्या मनामध्ये पडलेला आहे. मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळांची उपसमिती शोधण्यासाठी. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटके विमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू. पडळकरांच्या या टीकेबाबत पत्रकारांनी मंत्री वडट्टीवार यांना प्रश्न विचारताच वडट्टीवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला बोल केला. काय म्हणाले आहेत वडट्टीवार पाहूयात. नाही, त्याला काय माहिती आहे? पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो आत्ता आलेला नवीन उगवलेलं गवत आहे ते, त्याला अजून मूळ त्याचं काय तर हे कळत नाही त्याला, कारण तो अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला काय बोलताय? ते कमिटी करायचं काम मी केलं आहे, त्या पडळकराला काय माहिती आहे? त्याच्यासाठी फोर्स मी केला कॅबिनेटमध्ये. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण काही सर्व वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा करू आणि तो कॅबिनेट पुढे आणू. हा अंतिम अहवाल हा CM साहेबांच्याकडे आहे. कालच आम्ही परवाच्या दिवशी या अहवालाच्या सर्व प्रती वरिष्ठ मंत्र्यांना दिलेल्या आहेत आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे. त्यामुळं तयार झालेला काम आहे त्याला आपण काहीतरी क्रेडिट घेण्याच्या दृष्टीनं काहीतरी बोलायचं. याला आरक्षण 8 जिल्ह्यातील उपसमितीचं टिकावं, त्याला काय माहिती आहे पडळकरला? त्याच्या जिल्ह्यात काही थोडी झळ बसली, ती झळ आम्हाला बसली आहे.